पेरणी करणाऱ्याची गोष्ट। एक दिवस येशू समुद्र किनाऱ्याच्या जवळ होता। तो लोकायचा एका मोठ्या जनसमुदायाले शिकवण देऊ राहिला होता। त्याले ऐकण्यासाठी एवढे सारे लोक आले होते की येशूच्या आजूबाजूने काहीच जागा नव्हती। म्हणून तो पाण्यात उभी असलेल्या डोंग्यात चढला आणि तत्ती बसून लोकायले शिकवण देऊ लागला। येशूने त्याला हे गोष्ट सांगितली। एक शेतकरी बिया पेरणी करावयास निघाला। तेव्हा तो हाताने पेरणी करत असताना काही बिया रस्त्यावर पडल्या, पण अभयातल्या पाकऱ्याने येऊन सगळ्या बिया खाऊन टाकल्या। काही बिया गोट्याच्या जमिनीवर पडल्या, जती खूप कमी माती होती। गोटाळ जमिनीवर पडलेल्या बिया खूप लवकर अंकुरित झाल्या, पण त्या बियाच्या मुया जमिनीच्या खोलवर जास्त जाऊ नाही शकल्या। आणि जेव्हा सूर्य निघाला आणि गर्मी झाली तेव्हा ते झाड पूर्णपणे जळून गेले। आणखी काही बिया काटेरी झुडपात पडल्या, ते बिया वाढू लागल्या, पण काट्यांनी त्यांची वाढ फुटविली। म्हणून काटेरी झुडपामध्ये पडलेल्या बियाची वाढ होऊ शकली नाही आणि त्याले फळ आले नाहीत। काही बिया चांगल्या जमिनीत पडल्या, ते बिया उगवल्या आणि वाढल्या। आणि जेवढे बिया पेरल्या गेल्या होत्या त्यापैकी कोणते 30, कोणते 60 तर कुठे 100 पट फळ धान्य उत्पन्न झाले। ज्या कोणाले देवाचा मार्ग स्वीकार करायचा आहे त्याने माया गोष्टीवर ध्यान लावावे। हे कहाणी शिष्याले समजली नाही म्हणून येशूने स्पष्टीकरण केले। ते बिया देवाचे वचन आहे। रस्त्यावरची जमीन असा माणूस आहे जो देवाचं वचन ऐकतो पण ते वचन समजून घेत नाही। तेव्हा सैतान त्याच्या जवळचे वचन चोरून घेतो, अर्थात सैतान त्याले वचन समजण्यापासून दूर करतो। गोट्याची जमीन म्हणजे अशी व्यक्ती आहे जो देवाच्या वचनाले ऐकतो आणि आनंदाने स्वीकार पण करतो, पण जेव्हा कठीण वेळ येते आणि दुसरे लोक त्याले सतावतात तेव्हा तो देवाच्या पासून दूर होऊन जातो, अर्थात तो देवावर भरोसा करणे बंद करतो। ते काटेरी जमीन अशी व्यक्ती आहे जे देवाच्या वचनाले ऐकते पण कालांतराने संसाराची चिंता, श्रीमंती आणि जगिक सुख यामुळे त्याचे देवावरील प्रेम कमी होत जाते। याचा परिणाम म्हणून त्याने आखलेली वचन निष्फळ ठरते। पण चांगली जमीन तो व्यक्ती आहे तो देवाच्या वचनाले ऐकतो, त्याच्यावर विश्वास पण करतो आणि फळ पण आणतो।